अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना विषाणू नंतर आता त्याचाच नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची चर्चा सर्वत्र जोर धरू लागली आहे। आफ्रिकन देशांमध्ये ओमिक्रॉन हा विषाणू आढळून आल्याने संपूर्ण जग हे पुन्हा एकदा सतर्क झाले असून ओमिक्रॉन या विषाणूची वैशिष्ट्ये ही धोकादायक आणि सर्वांना चिंतेत टाकणारी आहे। दुसऱ्या लाटेत आलेल्या डेल्टा प्लसच्या 5 पट या ओमिक्रॉन पसरण्याची क्षमता असल्याने आता नागरिकांनी गाफील न राहता कोविड अनुरूप वर्तणूक पुन्हा अंगीकारायला हवी। त्याचबरोबर वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे तंतोतंत पालन आता नागरिकांना करावे लागणार आहे। तसेच लसीकरण करून घेणे देखील बंधनकारक राहणार आहे। या लसीकरणासंदर्भात शासनाच्या नियम व अटी कशा आहेत, तसेच नवीन विषाणू संदर्भात शासन कशा प्रकारे सज्ज आहे, या संदर्भातील माहिती जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। नमस्कार। कोविड-19 या विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे की दक्षिण आफ्रिका, केनिया, बोट्सवाना आणि इतर काही आफ्रिकन देशांमध्ये यातला हा जो विषाणूचा व्हेरियंट आहे हा डिटेक्ट झालेला आहे। त्या दृष्टीनं पूर्ण जग हे सध्या अलर्ट झालेलं आहे, सतर्क झालेलं आहे, कारण या विषाणूच्या नवीन व्हेरियंटची काही अशी वैशिष्ट्ये आहेत की जी थोडीशी धोकादायक आणि सगळ्यांनाच खरं चिंता करायला लावणारी असू शकतात। उदाहरणार्थ त्याची जी पसरण्याची क्षमता आहे ती आपल्या डेल्टा व्हेरियंट जो आपल्या दुसऱ्या लाटात होता त्याच्या तुलनेत 500% म्हणजे 5 पट इतकी जास्त आहे। त्याचा आर नॉट फॅक्टर जास्त आहे। इतर त्याच्यावर सगळा जरी अभ्यास सुरू असला तरी एक गोष्ट मात्र दक्षिण आफ्रिकेतला जो डेटा आला त्यावरनं स्पष्ट आहे की लसीकरण झाल्यावरती जे की ओमिक्रॉनचे पॉझिटिव्ह आलेले आहेत ते सगळे माइल्ड आणि फार कमी लक्षणं असणारे आहेत। त्यामुळे ही गोष्ट आता स्पष्ट आहे की लसीकरण हे सगळ्यात मोठं आपल्याकडे आयुध आता या ओमिक्रॉन किंवा कुठलाही नवीन व्हेरियंट आला तर त्याच्या संदर्भातला असणार आहे। आज जर आपण बघितलं तर या नवीन व्हेरियंटपासून सुरक्षा करायची असेल तर दोन आपल्याकडे मार्ग आहेत। पहिला कोविड अनुरूप वर्तणूक म्हणजे गर्दीत असताना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग आणि हाता आणि नाकातोंडाची स्वच्छता बाळगणे आणि त्याच्याबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे लसीकरणाचा। आपल्याकडे सध्या 67% लोक असे आहेत की ज्यांनी किमान एक डोस घेतलेला आहे आणि फक्त 24% आहेत की ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत। हे प्रमाण वाढणं अतिशय आवश्यक आहे। ज्या दिवशी 100% आपल्या जळगाव जिल्ह्यातील पात्र लोकसंख्येचा पहिला डोस होईल त्या दिवशी आपण कुठेतरी सुरक्षिततेच्या दृष्टीनं जाऊ आणि ज्या दिवशी सगळे डोस दोन्ही डोस या 100% पॉप्युलेशनचे होतील तेव्हा आपण असं म्हणू की आपण चांगल्या पद्धतीनं सुरक्षित झालेलो आहोत। कारण व्हॅक्सिनेशन नंतर जरी कोविडचा संसर्ग झाला तरी तो अतिशय माइल्ड आणि असिम्प्टोमॅटिक म्हणजे कुठलेही लक्षण नसणारा असतो, तो साध्या सर्दी खोकल्या फ्लू सारखा निघून जातो। त्यामुळे लसीकरण हे करणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या संदर्भानं महाराष्ट्र शासनानं सुद्धा दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जी अधिसूचना आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत काढलेली आहे त्यामध्ये असं स्पष्ट नमूद आहे की इथून पुढे कुठलेही शासकीय कार्यालय असतील, आस्थापना असतील, खासगी असतील आस्थापना किंवा एखादा काही मेळावा किंवा कार्यक्रम असेल अशा ठिकाणी लसीकरणाचे दोन्ही डोस हे कंपल्सरी केलेले आहेत। याशिवाय प्रवास जर सार्वजनिक व्यवस्थेने करायचा असेल तरी सुद्धा लसीकरण हे कंपल्सरी त्या ठिकाणी असणार आहे आणि संपूर्ण लसीकरणाची जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये असं म्हटलं की 2 डोस आणि त्यानंतर 14 दिवस झालेले पाहिजेत। जर 18 वर्षाखालील असतील तर त्याचा एक पुरावा आपण सोबत बाळगला पाहिजे आणि जर कुठल्याही वैद्यकीय कारणामुळे आपल्याला लस घेण्यास मनाई असेल जे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत त्यानुसार तर प्रमाणित डॉक्टरकडनं त्याचा आपल्याला एक दाखला पुरावा म्हणून लागेल तरच लसीकरणापासून सूट आहे असं मानलं जाईल। आपल्याला या सगळ्या लढाईमध्ये लसीकरण हा अतिशय महत्वाचा एक आणि संपूर्ण लसीकरणाची जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये असं म्हटलंय की 2 डोस आणि त्यानंतर 14 दिवस झालेले पाहिजेत। जर 18 वर्षाखालील असतील तर त्याचा एक पुरावा आपण सोबत बाळगला पाहिजे आणि जर कुठल्याही वैद्यकीय कारणामुळे आपल्याला लस घेण्यास मनाई असेल जे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत त्यानुसार तर प्रमाणित डॉक्टरकडनं त्याचा आपल्याला एक दाखला पुरावा म्हणून लागेल तरच लसीकरणापासून सूट आहे असं मानलं जाईल। आपल्याला या सगळ्या लढाईमध्ये लसीकरण हा अतिशय महत्वाचा एक बचावात्मक पंत्र आहे आणि तो आपल्याला घ्यावा लागणार आहे। या व्यतिरिक्त 3री लाट जी संभाव्य वर्तवली जात आहे त्यासाठी असणाऱ्या इतर गोष्टी आहेत। जसं आपल्याकडे सद्यस्थितीत 4,800 ऑक्सिजन बेड्स रेडी आहेत आणि गरज पडल्यास आपण 48 तासात ते ऍक्टिव्हेट करू शकतो। त्याचप्रमाणे 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची साठवणुकीची क्षमता आपली साधारण 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। आजच्या घडीला हा आकडा 75 ते 76 टनापर्यंत आहे आणि
या सगळ्या व्यतिरिक्त इतर हॉस्पिटलचे जे प्रिपेअरनेस आहे त्यांचा पूर्ण आढावा जिल्हा स्तरावर हा घेतला जात आहे। मात्र पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो की शासनाची नवीन नियमावली आहे, त्या अनुषंगाने सगळ्या शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये जाऊन सेवा घेण्यासाठी आणि सार्वजनिक प्रवास यंत्रणेचा वापर करण्यासाठी लसीकरण हे अनिवार्य आहे। त्यामुळे आपण तातडीनं आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन लसीकरण आपलं करून घ्यावं, ते सर्टिफिकेट सोबत बाळगावं। सर्टिफिकेट बाळगण्यासोबत हे अतिशय जास्त महत्वाचं आहे, ते आपण प्रिंट स्वरूपात बाळगू शकता किंवा मोबाईलमध्ये सुद्धा आपलं ठेवू शकता। मात्र याची तपासणी जेव्हा केली जाईल तेव्हा सर्टिफिकेट दाखवणं या सगळ्या ठिकाणी आपल्याला अनिवार्य होईल। आपण सगळे मिळून हीच आशा करूया की आज आपण ज्या ओमिक्रॉन व्हेरियंटला अतिशय गांभीर्यानं बघतोय त्याचा आपल्याकडे तो आपल्या उंबरठ्यातनं आत येण्याच्या अगोदरच आपण स्वतःला बचाव करून ठेवू लसीकरणाच्या आणि इतर माध्यमातनं आणि कुठल्याही पद्धतीनं। जशी गेल्या काही महिन्यांमध्ये आणि गेल्या 2 वर्षांमध्ये आपण अनेक अडचणीचे दिवस बघितले तसे अडचणीचे दिवस पुन्हा येणार नाहीत याची आपण सगळे मिळून पूर्वतयारी करू, हेच मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।